नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपल्या मोबाईलवर एक मेसेज फिरत असतो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मोबाईलवर जो एक मेसेज फिरत आहे की तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करा, तर अशा पद्धतीचा हा मेसेज आपल्याला वारंवार आपल्याला पाहायला मिळत असतो. तर हे जे लिंक करण्यासाठी त्यांनी ह्याच्या मोबाईल स्टोअरमध्ये जायला सांगितलं आहे आणि तिथं लिंक करायला सांगितलं आहे, परंतु तिथं गेल्यानंतर ते जे मोबाईल धारक आहेत किंवा जे दुकानदार आहेत ते त्यांच्याकडून आपल्याला जी वागणूक दिलेली असते ती अतिशय वाईट अशी वागणूक असते. त्यामुळं सरकारने ह्याच्यावरती एक वेगळ्या प्रकारचं एक मंडळ तयार करून आणि एक सिस्टीम तयार करून लोकांचे जे मोबाईल नंबर आहेत त्या आधारशी कनेक्ट करून घेतले तर अतिशय फायद्याचे होतील. किंवा एखादा असं ॲप तयार करावं, तर त्या ॲपमार्फत एखादा फॉर्म भरला जावा आणि त्या फॉर्ममार्फत की मोबाईल नंबर, व्यक्तीचं नाव, फोटो वगैरे अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन व्हावं आणि आधार लिंक व्हावं. तसेच आधार लिंक व्हावं, मोबाईल नंबरशी वोटिंग कार्ड लिंक व्हावं, मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक व्हावंच, मोबाईलशी तुमचं रेशन कार्ड लिंक व्हावं, तुमचं परत तुमचं ड्रायव्हिंग लायसन लिंक व्हावं, अशा प्रकारचे जे सर्व काही गोष्टी असतील त्याच्याशी लिंक झालं तर त्याच्यामध्ये जे पारदर्शकता निर्माण होणार आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचे पारदर्शकता ह्याच्यातून निर्माण होईल. तर तसं पाहता याच्यामध्ये जे पारदर्शकता येण्यासाठी किंवा जो कॅशलेस व्यवहार म्हणतो तो ह्याच्यामधून सुद्धा येऊ शकतो, किंवा तुमचे जे ज्या वेगवेगळ्या संस्था काम करत असतात तर त्यांच्या कामाला जो दिरंगाई होत असते किंवा त्यांना ज्या अडचणी येत असतात, त्यांना वेळ मिळत नसतो कामासाठी, तर ती कामं त्यांची ह्या मोबाईल ॲपमार्फत किंवा ह्या लिंकमार्फत जोडलं गेल्यामुळे एक प्रकारचं कॉम्प्युटराइज्ड होऊन जातील. कॉम्प्युटराइज्ड झाल्यामुळे सगळ्यांचं काम हलकं होईल आणि कोणती व्यक्ती कुठल्या पद्धतीचे त्याचे डिमांड आहे किंवा जर तुम्हाला वीज बिल भरायचं असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करू शकाल, किंवा जे तुमचा व्यवहार असेल जे कॅश देणंघेणं आहे ते पूर्णपणे बंद होऊन तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि खात्यावरती जमा झाल्यानंतर तुम्हाला त्याचा एक लाभ होणार आहे ते वेगळाच होणार आहे आणि त्याच्यातून जे काळा बाजार असेल किंवा काळा पैसा असेल तो पूर्णपणे कमी होण्यास त्याचा फायदा होईल. तर त्यामुळे जर कॅशलेस व्यवहार करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकमेकाशी कनेक्ट केल्या पाहिजे आणि मोबाईल सर्व्हिस कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांनी जास्तीत जास्त लोकांना सर्व्हिस दिलेली आहे. आज रिलायन्समुळे आपल्याला 1 GB पर डे मिळतो, परंतु ह्याच कंपन्या अगोदर आपल्या महिन्याला 1 GB देत असायच्या आणि तेवढ्या पैशाचे ते लूट करत असायचे, हे आपल्या आता समोर आलेलं आहे. त्यामुळे रिलायन्समुळं फायदा दिल्यामुळं ह्या कंपन्यांनासुद्धा नम्रता दाखवावी लागलेली आहे आणि त्यांनासुद्धा आपले दर जे आहेत ते दर कमी करावे लागले. तर धन्यवाद मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.